आणि स्वतःच्या पक्षातील कार्यकर्त्यांचं मित्रीकरण करण्यासाठी ते मांडणी नेहमी जावायला लागली आणि तेच तंत्र मागील 35 वर्ष ज्या वसई तालुक्यात चालू आहे. काय केलं वसईकरांनी? वसईकरांनी 35 वर्ष हे जरी सत्ता मोठी विकासाकडे झाली. 2009 पर्यंत 20 वर्ष आमदार घेतलेल्या ठाकूरांनाही काही सत्ता दिली. 9 वर्षाच्या सत्ता आहे. नगर परिषद असतील, ग्राम पंचायती असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समित्या वेगळी सत्ता दिली. 2009 नंतर डिलिमिटेशन झालं. वसई तालुक्याने 3 आमदार दिले. 2009 ते आजपर्यंत 3 आमदार होते. पालिकेमध्ये 120 नगरसेवकांपैकी 14 नगरसेवक दिले, याला राक्षसी बहुमत म्हणतात. आणि या राक्षसी बहुमत घेण्याची चूक सर्व वसईकर होत आहे मागील 35 वर्ष. काय झालं या 35 वर्षांमध्ये? 35 वर्ष चालते आपण 15-20 वर्षाची गोष्ट. मुंबईच्या हाकेवर असणारा हा तालुका आहे. मुंबई टाउन, मुंबई शहराचं जे क्षेत्रफळ दीडपट क्षेत्रफळ वसई तालुक्याचं आहे. सर्वात जास्त लोकसंख्या वाढीचा दर हा वसई तालुक्यात. काय बघतो प्रशासन नावाखाली? मला अजूनही आठवतो 2015 नगरसेवक झाल्यानंतर त्यावेळेस सॅटेलाइट सिटीचा दर्जा या वसई विधान महानगरपालिकेला प्राप्त झाला होता. आणि जे काही बांधकाम म्हणजे अगदी तुम्ही इथून सुरुवात केलं पण यांना ब्रेक पडतोय म्हणजे या साईडला जो पाणी चालतोय धारावीला लादू आहे. चार मोठमोठ्या दुर्घटना दुर्दैवा या उच्च शिक्षक आणि युवा आमदार वसईची सगळी यंत्रणा बदलून गावाच्या गावाला बघाल कामांपासून चंद्रपुरापासून सुसुना वगैरे असेल, राजवली टिवरी असेल, वाली असेल, बिल्लार असेल, बिलारपाडा असेल, त्यानंतर तुमच्या इथे चंदन सार असेल, दास कोपरे असेल, सहकार नगर असेल, मनवेलपाडा असेल, काय अवस्था आहे ते? त्या सहकार नगरमध्ये मी तुम्हाला एक अनुभव सांगतो. मागील काही दिवसात फिरताना एक विटू मावळींचा त्याच्या संपर्कात आम्ही आलो. 400 मुले आहे किती? 400. 1995 पासून 400 मुले केले आणि त्या सर्वांसाठी महिलांना 5 आणि पुरुषांना 5. तुम्ही इमॅजिन करू शकता की 400 मुलांमध्ये जर 3 मेंबर जरी एका रूम मध्ये पकडले तर 1200 लोकांसाठी फक्त 5 महिलांसाठी आणि 5 पुरुषांसाठी करायचं. 35 वर्ष सत्ता दिली. उच्च शिक्षित फॉरेन रिटर्न आमदार लागतो तुम्हाला. लाज वाटेल जर कोणाला आणून सांगितलं आणि त्यांना दाखवलं असे पद्धतीचे टॉयलेट्स आणि अशा पद्धतीचे 400 रूम नाही इकडे आहे हे आहे तर आणि याचं प्रतिनिधित्व आहे उच्च शिक्षित आणि फॉरेन रिटर्न आमदार करतात समजला. आणि हा एकच भाग नाही, असे कमीत कमी 15 भाग तुम्ही पाहिले. काय केलं त्यांनी? ही जी अमर्याद सत्ता केली त्या अमर्याद सत्तेचं एक पाप तुम्हालाही बघायला गावाच्या गावावर रस्त झाली. करोडो रुपयाचा काय दिसतो आहे पालिकेला यायला पाहिजे होता. डेव्हलपमेंट काय तो आला नाही, यांना त्याच्याशी घेणं देणार नसतो. पालिकेला आर्थिक सुरक्षा व्हावी याच्यासाठी या 3 आमदारांमध्ये एकानेही कधी त्यासाठी प्रयत्न केले नाही. कारण याला यांचा झेडपट मिळत होता. ज्यांचा झेडपट सक्षम झाला, ज्यांच्या खासगी शाळा उभ्या राहिल्या, त्यांची खासगी कॉलेज वगैरे आहे ते उभे राहत होते, त्यांची
وعليه كنت شعارات ولا لا والمقصع ما عمله هذا هذا لو ترى النوم إلا في شتان جاي النا سوى النوم يسني قال يا أهل إذا شعار إقامة كذا يا أهل أنا كنت أدري ولا وكنت أدري دولا كذا شيخان لنا قولوا بغلاتك تبع لنا تجلى فرشان يوم حسان دولي قرن بيتنا فشان لكي بني زمن جلى فرشان كتا كما تمي تحتشي من دون شكتا تمي تتا تمي أو كتا تتا شعر أو شكتا تتا 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 من آخری آٹھ بولا کہ آمدان سمینا کیوں کیوں سمجھا کہ یہ بڑی موٹی ایمان ہے ممبئی میں تو اترس نہیں ہے دون لاکھ تین لاکھ پہلے تھے شاید اور جتنے چار بولو نام لے لو اینڈ مب کیا ایمان کی جگہ آ گئی سامان منسا سٹی کون بڑا وسیع گانا سٹی کون بڑا سامنے اچھا شکشن اتنے نا آمدار دو آمدار ان کو پرتینی کو کرتے ہیں کائے سانتار گورا ہوتی ہمیں ہمیں سی بی سی سے شاید لیا آئی سی ایس سی سے شاید لیا ہو اندر سے جا وہ سی بھی ہے ستر ٹکل ہی مدل کلاس چاہیے بیلو پاورو سے ہزار دو روپے تیش شاید مدل تیزا فیس بڑھا گیا لاکھتے کی نہیں آتے کتنے لوگ یلی پہنچے جاستا پیسے دے کر किती लोक अदर क्रिस्टन नावा पहिली पाच पाच सहा सहा हजार रुपये भरतात तरी बघितलं आमदारांनी युनिफॉर्म साठी आंदोलन करताना की नाही युनिफॉर्म जो पालकाला लागेल पालक तिथून घे शाळांनी सक्ती करायची बघितले नाही बघितले बघणार नाही उच्च शिक्षित फॉरेन त्यांना तुमच्या घराची देणं घेणं हे तुम्हाला कळलं पाहिजे त्यांना माहितीये तुम्हाला कळलं पाहिजे तुम्ही कितीतरी शाळेमध्ये फिरा ते म्हणजे जास्त दोन जायची गरज नाही सहकार किंवा मानवी पाठामध्ये बरेच चाळी झालेल्या आहेत जायला रस्ते नाही पाण्याची पाईपलाईन गटारात टाकावी लागते पिण्याच्या पाण्याची ही अवस्था आहे हे तुमच्या मदत आहे ज्यांनी तुम्हाला मध्ये 35 वर्ष आणि सत्ता दिली काय केलं तुम्ही यांच्यासाठी कधी वाटलं कधी बघितलं आमदाराने की आपले जे उच्च शिक्षित पॉलिटिकल आमदार आहे विधानसभेमध्ये त्यांनी हल्ला चढवले की नाही आम्हाला इथे क्लस्टर योजना पास करतो सर्वप्रथम जे आले की पाच भयला सो पण ही इथे क्लस्टर योजना पास करून द्या या चाळीमध्ये राहणाऱ्या लोकांचं जीवन सुसह्य होईल त्यांना पाणी मिळेल त्यांना व्यवस्थित घरं मिळतील क्लस्टर योजना त्यासाठी कधी आमदाराने प्रयत्न करताना बघितले म्हणजे आमदारांनी विधानसभेत भंगळ घातलेलं बघितलंय फटक धरलेलं बघितलंय पायऱ्यावर आंदोलन करताना बघितलंय नाही म्हणून आपल्याला आपल्या हक्कासाठी या वेळेला विचार करायचा आहे आणि भ्रष्ट आणि ही प्रस्थापित व्यवस्था आहे तिला उलटून टाकायचं आहे आणि ती संधी आता आलेली आहे कामं न होण्याची आज लोकांची काम सायन्ससाठी काय मागतात पाणी प्यायला पाणी आणि नवरात्री नंतरचा पहिला रविवार आहे त्यामुळे मी जास्त वेळ येणार नाही फक्त मला काही दिवशी बदल मला अपघात करायचं की ही भ्रष्ट व्यवस्था बनवताना सत्ताधाऱ्यांनी सर्वप्रथम ही जी व्यवस्था आहे घटकार आहे नदी आहे त्यांना कसं गुलाम बनवतो मागच्या काही एक दीड दोन महिन्यापूर्वी किंवा ऑगस्टच्या आसपास मला आपण बघितलं काही दिवसांना आमदार जितेंद्र ठाकूर यांनी शिवीगाय केली अतिशय अटला किंवा वाटेल शिवीगाय त्याच्यासाठी केली शिवीगाय असं कोणतं काम होतं ज्या आयुक्त करत नव्हते तुमचं असं कोणतं काम तुम्हाला आयुक्तांकडून करून घ्यायचं होतं ही व्यवस्था कशी कार्याचं उदाहरण देतो म्हणजे ही व्यवस्था कशी गुलाम आहे आणि हे सत्ताधारी आणि हे अधिकारी मिळून कसं आपल्याला फसवतात त्याचं मी तुम्हाला उदाहरण ग्लोबल सिटी मध्ये आपल्याकडे ग्लोबल सिटी आहे पाण्याचं आंदोलन काय मागताय ते पाणी मागताय
काहीचा बोलली मला वाटतं वर्षा महिन्यापूर्वी पत्रकार परिषद झाली होती तिकडे आमदार म्हणाले तुमचा वसायची असं तयारी म्हणाले होते संबंध नाही तुम्ही तिथे फक्त राहिला तुम्हाला जास्त पगार आला तुम्ही निघून जाईल त्यामुळे इथे बोलायचं नाही का बोलायचं ही लोकशाही जेव्हा एखादा नेता तुम्हाला बोलण्यापासून पराभूत करतो तेव्हा तुम्ही वेळेत जागे झाला पाहिजे आणि त्या नेत्याला दूर करता का बोलायचं नाही लोकांनी पाणी मागायचं नाही तीस चाळीस तीस लाखाचे बॅट त्यांनी घेतलं त्यांनी तुमच्याकडे पाणी नाही मागायचं मागितलं तर तुम्ही दम देणार आज मागे महिला शिवाय त्याच्या सहकार्याने तिथे आंदोलन केलं कुठेही चालना मिळाली लोकसभेत मोठा पराभव झाला आणि म्हणून तुम्ही तिथे ग्लोबल सिटीला पाणी देण्याचं सांगितलं की नाही आम्ही लोकात बनली कशी वचन दुरुस्त करा किती दिवस सांभाळल्या ग्लोबल सिटी मधल्या एका सोसायटीचं वार्षिक टँकर सर्व्हिस 70 लाख रुपये कोणाची टँकर चालवत त्या टँकर वाल्याकडून कोण झेपण बघितलं तो आम्हाला माहित नाही आज तर इंग्रज राजा वगैरे झालाय पाणी द्यायला माहितीये की बाबा लोकमत आता आपल्या विरोधात चाललंय म्हणून राजा होता पाणी काय देतोय आपल्या काल कैलास काका 2-3 दिवसापूर्वी कैलास काका पाटील पाणी ते ग्लोबल सिटीच्या पाणीबद्दल विचारले उपायमंत्री ते अतिरिक्त आयुक्त मला माहित नाही त्याच्याबरोबर काही वातावरणाचा विवाद नाही आणि अगदी पाण्यावरती शिवीगारपर्यंत झालं कारण तसं असं आहे मी काकांनी जे केलं तो समर्थन करणार नाही पण हे अधिकारी वर्गले आहेत हे ठाकूरांच्या सेवेत एवढे करत आहे तुम्हाला आणि मला त्या पातळीपर्यंत नेतात आणि आता काय काकावर एफआयआर करणार पालिकेत लावून काम करणार माझं या अधिकाऱ्यांना विचार त्या आयुक्तांना आयुक्तांच्या आई बहीण काढली आमदार कोण पालिकेत बांधली किती दिवस तुम्ही सांभाळणार या सर्व अधिकाऱ्यांना माझं एक सांगणं आहे तुम्हाला जे सत्ताधारी कपड्याने मारत नाही त्याचं कारण आम्ही आहोत इथे विरोधी पक्ष आहे आमच्याशी सौजन्याने वागा आम्ही आहोत म्हणून तुम्हाला कपड्याने मारत नाहीये फक्त शिवाय जर तुम्ही आमची कामं केली नाही विरोधी पक्ष संपवण्याचं काम जर अधिकाऱ्यांनी केलं तर उद्या चपलेने मार खायचा तुम्हाला त्यांचा एखादं शहर म्हटलं आपण सगळे मुंबईला जाणारे राजा एखादं शहर म्हटलं की त्याच्यात आपण गार्डन्स बघतो मोठे मोठे मैदान बघतो हॉस्पिटल बघतो शाळा बघतो काय सुपाऱ्यामध्ये वसई तालुक्यामध्ये काय दिले फुला नाट्य मंच आहे फुला रंगमंच युवा नेते आणि उच्च शिक्षित आमदार यांच्या असते मला स्मरण 2014 सर्वात प्रथम त्याचा प्रस्ताव काय झाला 2014 आमदार यांनी आज तारीख आहे कारण 2024 त्याच्यापेक्षा दीडपट असेल त्यातली अर्धी बाग आहे आणि अर्ध शेड एवढं शेड असेल आणि अर्धी बाग होते त्याला किती वर्ष लागली 10 वर्षाचा कालावधी लागला 3 आमदारांना आणि 114 नगरसेवकांना मिळवले आणि ते पण आज दादागिरी लोकांना जात आहे प्रशासन आहे हे काही अधिकाराचं नाव नाही पक्षाचं त्यांच्या पक्षाचा बॅनर लावला आणि तिथे जाऊन उद्घाटन करताय चला तुमच्या उद्घाटन करण्यानंतर माझं म्हणणं नाही माझं म्हणणं एवढंच आहे आमदार साहेब ही वेळ का आली तुमच्यावरती प्रशासनाला न विचारता उद्घाटन करण्याची 10 वर्ष एक छोट्याशा फुलासाठी 10 वर्ष ते सुद्धा कसं तर काही दिवसांमुळे आम्ही त्याची शिती केली आई इथेच एक दोन फोटोग्राफर
يا سيدي
आमच्या स्वराज अभियानचं एक लक्ष आहे की वसई आमची आहे, या वसईने आम्हाला ओळख दिली, प्रतिष्ठा दिली, वसई आमची. या वसईचा जर वस्त्र करत असेल आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. मी पुन्हा सांगतो, मी मत मागायला आलेलो नाही, मला मला सांगायला आलं नाही, तेवढंच सांगेल की जर मी बोललो याच्या गोष्टी खऱ्या असतील तर या अहंकारी सत्तेला उतरून फुंकून द्यायला पाहिजे. रविवार आहे, मलाही घरात काल देवीचं विसर्जन झाले, बरेच जण विसर्जनात रात्रीपर्यंत जाते, तरी सुद्धा आपण आलात आणि आतापर्यंत शंभर बऱ्याच महिला आहेत, घरी जाऊन जेवण करायचं असेल आपण थांबलात, आपण ऐकलाय. मी खरोखर आपले हात जोडून गुड व्यक्त करतो. सर्वांची आणि माझ्या सर्व पत्रकार बांधवांनी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.